कोरोना संदर्भातील अफवेमुळं पोल्ट्रीधारकांची आर्थिक घडी विस्कटून व्यवसाय कोलमडलाय पोल्ट्रीधारकांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळं शेतीपूरक असणाऱ्या या व्यवसायाला कर्जमाफी द्यावी अशी मागणी बुदरगड तालुक्यातील पोल्ट्रीधारकांनी बुदरगड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे कोरोनाच्या अफवेमुळे भुदरगड तालुक्यातील पोल्ट्री धारक अडचणीत आलेत आर्थिक गणित कोलमडल्यानं पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडलाय शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायाला मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान सोसावं लागलं त्यातच कोरोना व्हायरस संदर्भातील अफवेमुळे बाजारभाव मिळत नसल्यानं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे पोल्ट्री धारकांना बँकांच्या कर्जाचे हप्ते भरणं मुश्किल झालंय अनेक बेरोजगार तरुण पोल्ट्री व्यवसायात गुंतलेत कोरोनामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचं भवितव्य अंधकारमय बनलंय त्यातून त्यांना सावळण्यासाठी पोल्ट्री धारकांना आर्थिक मदत किंवा कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे मागणीचं निवेदन भुदरगडचे नायब तहसीलदार संदीप भूतल यांना देण्यात आलं यावेळी संघटनेचे अध्यक्ष तानाजी देसाई उपाध्यक्ष दत्तात्रय देसाई पांडुरंग कासार तेजसिंह देसाई प्रदीप देसाई दत्तात्रय शिंदे अशोक देसाई संजय करवळ कुणाल यादव सुभाष कदम सुशांत इंदुलकर यांच्यासह पोल्ट्री धारक उपस्थित होते